डायरेक्ट सरळ सरळ मानता राव, 400 रुपये द्या अर्ध एकर, 200 रुपये, 200 200 400 रुपये एकरी पंचनामे जे फार्म आहेत ना आपले, तुम्हाला कोणी पाहिजे? अर दोन फार्म आहे, 50 फार्म आहे, पण वावर किती झालं? 20 आणि 20 40 गुंठे जर तुम्ही 400 रुपये मागत असले आणि तुम्ही सरळ म्हणता फोटो काढायचे आमकं करायचे, तुम्हाला पाठीला कोणी असं फोटो काढायचं? मोरे मॅडम तुमचा नंबर असला, मोरे मॅडमने सांगितलं 400 400 घ्या, मोरे मॅडमला फोन करा तुम्ही, त्यांनी सांगितलं तुम्हाला 400 400 घ्या म्हणून. आम्हाला त्यांनी सांगितलं नाही, जेवढा फॉर्म भर नाही नाही, याचा अर्थ तुम्ही ज्या अर्थी तुम्ही म्हणता बा 400 द्या 200 द्या, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला मोरे मॅडमने सांगितलं पैसे घ्यायचे. तुम्ही जर असे अर्ध एकर 200 200 400 400 रुपये घ्यायला लागले तुम्हाला काय म्हणायचं? ते बी उघड नाही नाही, यादी जाशी ती गावातले आहेत ना, ते तुम्हाला समजते ना आता. गावातले तर नाही, अरे सरकारने दिलंय कशाला, हो जाहीर केलंय कशाला, तुम्ही जर असे एकराला 400 रुपये घ्यायला लागले शेतकऱ्यांनी काय त्यांच्या आहे? अस्मानी संकटामुळे शेतकरी पुरता हवालदिल झालाय, हातातोंडाशी आलेली पिकं पाण्यात वाहून गेली आहेत. अशा या पीच प्रसंगात शेतकऱ्यांकडून पंचनाम्यासाठी पैसे मागितल्याचा धक्कादायक प्रकार नेवासा तालुक्यातून समोर आलाय. विशेष म्हणजे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला होता, त्यावेळी पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. पंचनामे झाले नसल्याने शेतकरी मदतीपासून अद्यापही वंचित आहे. त्यातच आता शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार समोर आल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जातो. नमस्कार, कृषी अधिकारी मोरे मॅडम बोलतायत का? बोलते ना. मी रिंदे बोलतोय, चिलेकडे वाढवून मॅडम. हा बोला ना. आता पोर आले चिलेखनवाडीचे काही गोडगावचे पंचनाम्यासाठी सोयाबीनचे याचे ते पाण्यात भिजल्या म्हणून ते 1-400 रुपये मागत आहे मॅडम, ही अशी कशी पद्धत आहे? मी तुम्हाला सांगते, त्यांना आम्ही काही सांगितलेलंच नाही, मी येऊ राहिले. नाही त्यांनी सांगितलं, मोरे मॅडमनी सांगितलं म्हणून, माझ्याकडे व्हिडिओ शूटिंग आहे त्यांच्यावरली. ऐका तुम्ही, मी येते तिथं, माझं मी माझी सही दिसते तुम्हाला त्याच्यावर नाही, ते नाही नाही तुम्हाला नाही, मी तुम्ही म्हणत हो काही, मला काय म्हणायचं का आता आमच्या शेतकऱ्यापर्यंत आलं लोन आमचं तुमचं अधिकाऱ्याच्या कानावर घालायचं काम आहे ना का मॅडम? ते पोर तुमचं मोरे मॅडमचं नाव सांगून पंचनामे करून राहिले, फार्म भरून राहिले, फोटो काढून राहिलेत आणि 400 रुपये एकरी घेऊन राहिलेत आमच्या कानावर. आम्ही म्हणत नाही तुम्ही सांगितलं, तुमच्या लक्षात आलं का? तुम्ही सांगितलं हे मी म्हणत नाहीये, ते सांगतात का मोरे मॅडमनी सांगितलं. मग आमचं तुमच्या कानावर घालायचं काम आहे का मॅडम? आधी शेतकरी आत्महत्या करून राहिले, आम्हाला बाजारला पैसे नाही, आणि ते काय सांगतात माहितीये का? एक तर रोख द्या नाही तर फोन पे घ्या. आता त्यांनी फोन पे ने पैसे घेतलेत आमच्याकडून. अहो ते खोटारडे आहेत, माझे वैयक्तिक मी देऊ सडे. नाही 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 मॅडम, मला काय माहिती खोटारडे आहेत ना, आता आम्ही शेतकऱ्यांनी तुमच्या कानावर घातलं ना. हॅलो आम्ही असं करतो. हॅलो हॅलो मॅडम, मॅडम ऐका ना, 2 मिनिटं ऐका फक्त, तुमचं मी सगळं ऐका ना. आता आम्ही मी शेतकरी, मी तुमच्या कानावर घातलंय ना. हा मग आता माझं काय म्हणणं आहे? तुम्ही कागदोपत्री त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला केस करा ना का बा, हे अवैधरित्या शेतकऱ्यांकडून पैसे गोळा करून राहिले म्हणून. हो चालेल, तुम्ही नाही सांगितलं ना, मग मी तुम्हाला व्हिडिओ शूटिंग देतो, तुमचं नाव घेतल्याचा पुरावा देतो, तुम्ही त्यांच्या विरुद्ध नावानिशी कंप्लेंट करा का बा, हे आमच्या परस्पर अधिकाऱ्यांच्या परस्पर शेतकऱ्यांची लुबडणूक करून राहिले. शेतकरी आधीच पाण्यात गेलेत, मातीत चालले, मेलेत काही, आमची भविष्य खाऊन पाय मरायची पाळी आली. एक तासाभरात मी त्याला. नाही नाही माझं काय म्हणणं आहे मॅडम, तुम्ही सांगा, तुम्ही तुमच्या अपरोक्ष करून राहिलेत ना ते, त्यांच्या मी तुम्हाला त्यांच्या फोटो सगट व्हिडिओ सगट ऑडिओ सगट व्हिडिओ देतो. तुम्ही त्यांच्या विरुद्ध नाही नाही तुम्ही तुमच्या त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करा मॅडम, माझं हेच म्हणणं आहे. तुम्हाला माहित नाही ना, तुम्ही सांगितलेलं नाही त्यांना, तर ते तुमचं नाव घेतात, मग तुम्ही त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करा ना का बाबा. शासकीय अधिकाऱ्याच्या नावाखाली हे शेतकऱ्यांची लुबडणूक करतात. हो मग मी आय. हॅलो हॅलो. हा बोला. मी एक तासाभरात येते तिकडं. हो चालेल काय नाही, पण माझं आग्रहाची विनंती आहे का, शेतकऱ्याला लुबाडणाऱ्या लोकांविरुद्ध तुम्ही आता तुम्हाला शासनाने आणि अधिकारी नेमलंय ना, आणि तुमच्या अपरोक्ष हे लोक शेतकऱ्याची लुबडणूक करतात, तुम्ही त्यांच्या विरुद्ध नावानिशी कारवाई करा. पुरावा मी देतो, मी सांगतो मला पैसे मागितले, तुम्हाला व्हिडिओ शूटिंगचा पुरावा देतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, गोरगरीब शेतकऱ्याकडून तुम्ही पुरावा सुद्धा शासकीय अधिकाऱ्यांनी पुरावा नाही मागितला पाहिजे का? मी सांगतोय ना मला मागितले, त्याच आरोप धरून तुम्ही गुन्हा दाखल करा त्यांच्यावर, आणि त्याच्या उपर मी तुम्हाला व्हिडिओ देतो, कारण शेतकरीने काय सगळे काम सोडून त्यांची व्हिडिओ शूटिंगच काढीत बसायची का? बरं मी काय म्हणते, माझे देव साड्यात पंचनामे चालू होता, ते झाल्यावर मी चिलेखनवाडी करणारच होते. मग यांना सांगितलं कोणी पंचनामे करायचे? मी तिथे येऊ राहिले. बरं माझ्या समोर मॅडम असं आहे का, माझ्या शेजारी एक माणूस आहे ना शेतकरी, तो बिचारा मला म्हणायचं नाही त्याला देऊ नका, त्याची सोयाबीन काढून झाली, मी स्वतः ड्रायव्हर आहे ट्रॅक्टरचा, मी स्वतः ड्रायव्हिंग करून त्याच्या वावरात रोटा मारलाय, त्यांनी सोयाबीन विकली,
त्याची पावती माझ्याजवळ आणि त्याच्याकडून पैसे घेऊन त्याचं या पंचनामा करून तुमचं या दिलं नाव आणि माझी पाण्यात भिजती मला म्हणते का बा पैसे नाही दिले तर होणार नाही, फोन पे करा नाही तर रोख द्या. मी म्हणलं तुम्हाला कोणी सांगितलं, ते म्हणले मोरे मॅडमने सांगितलं म्हणे. तर मला माहित पण नव्हतं, मी म्हणलं कोण आहे त्या मोरे मॅडम, ते म्हणे कृषी अधिकारी आहेत. मग मी म्हणलं तुम्हाला अधिकारीने असे 400 गोळा करायचं सांगितले का? मला काय म्हणायचं ते पोरं कोणी मला तरी पाहून द्या कोणी. अहो 1 रुपये काय पद्धत झाली मॅडम मला सांगा. चिले आपल्या जीवर सजेत जीवर चिले खनवाडी आणि देवसाडा या 3 सजेत 4000 एकर जर जमीन असल तर 400 रुपये एकरने किती पैसे झाले सांगा बरं. मला आकडा सुद्धा कळत नाही किती शून्य आहे त्या 400 वर. त्या 4 वर शून्य किती आहेत या शेतकऱ्याला माहित नाही हो. मला ही गोष्ट माहितच नाही, येते ना तिथं आज आम्हाला खायला धान नाही ते रोक द्या नाही तर फोन पे करा. इतकं आधुनिक डिजिटल झालं तरी ऑनलाईन झालं तरी फोन पे नाही घ्यायला तयार आहेत. याचा अर्थ काय निघतो येणे जर 400 एकर गुणिले 400 पैसे गोळा केले 40 लाख रुपये होते. याचा अर्थ मग ग्रामसेवक पोलीस पाटील तलहटी वरचे त्याच्यावरचे सगळ्यांना पोहोचत असतील ना पैसे. बर मी तुम्हाला माझे फोटो दाखवू का? मी माझे पंचनामे देऊसाठी चालू आहे. नाही नाही मी तुम्हाला आरोप अहो तुमच्यावर आरोप करीत नाही. ते काय सांगतात का बाप मोरे मॅडमने सांगितलं. मग माझं म्हणणं असं मोरे मॅडम शासकीय अधिकारी ते डायरेक्ट त्यांच्या नावाने केस दाखल केली पाहिजे ना. करते ना मग पण मला येऊ तर नाही तिथं. ओके ओके या तुम्ही मी आम्हाला फोन करा मी तुम्हाला ना पुरावे दाखवतो कोणा कोणाचे पंचनामे झाले कोणाचे काय कोणाचे माल काय. मला म्हणे मला शेतकऱ्याचं नुकसान नाही करायचं, भेटू द्या सगळ्या शेतकऱ्याला. पण मला काय माहिती जे पैसे देतील त्यांचं माल नाही तरी तुम्ही ज्यांचं माल आहे त्यांना नाही देत ही कोणती पद्धत झाली शासनाने याच्याकरता यांना ठेवलंय का? बरं मी आले 1 तासभरात येते. ओके चालन काय हरकत.